एका तरुणाने महिलेवर अत्याचार केले, वृद्धाने महिलेवर बलात्कार, हे असल्या न्यूज? काय चाललंय हे महाराष्ट्रात? शी, पेपर वाचावा का नाही? महिलांवर बलात्कार, अत्याचार, एवढ्याच न्यूज? शी, काही करतात लोक? महिलांनी समाजात वावरावं का नाही? ताई, हां, एक विचारू? हो, विचार ना. नेता कसा असावा? का ग, आज अचानक नेत्याबद्दल? प्लीज सांग ना ग. नेता असा असावा ज्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. नेता असा असावा ज्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ आणि साफ असेल. नेता असा असावा ज्याच्याकडे कोणतेही काम घेऊन गेलं तो पटकन पूर्ण करेल. नेता असा असावा जो सदैव समाज हितासाठी तत्पर असेल. नेता असा असावा ज्याच्या समोर कोणत्याही महिलेला असुरक्षितता वाटली नाही पाहिजे. नेता असा असावा ज्याच्याकडे बघून आपलेपणाची जाणीव झाली पाहिजे. मग सरळ बोल ना, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारांवर आणि विचारांवर चालणारा. हो, अगदी तसाच. असं कोण ग ताई? आपले राजाभाऊ. मग मी माझं पहिलं मत राजाभाऊ यांनाच देणार. माझं तर आधीच ठरलंय. कामगिरी दमदार, पुन्हा राजाभाऊच आमदार. कामगिरी दमदार, पुन्हा राजाभाऊच आमदार.